नमस्कार, एव्हरीथिंग इज हिअर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या शरीरातल्या 72,000 ज्या नसा आहेत त्या मोकळा करणारा असा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आहे आणि त्याच्या आयुर्वेदिक कारणासह आपण हा उपाय पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे. जिरे सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. हे जे जिरे आहेत हे पाचक आहेत, अग्निवर्धक आहेत, उत्साहवर्धक आहेत, आम्लपित्त नाशक आहेत, ज्वर नाशक आहेत, वेदनाशामक, मूत्रल आणि पोटातील वायूचा नाश करणारे असे हे जिरे असतात. याच्यामध्ये भरपूर असे घटक आहेत का जे आपल्या शरीराला आवश्यक असे घटक असतात. त्याचबरोबर दुसरा जे आपल्याला याच्यासाठी घटक लागणार आहे तो आहे धने. धने सगळ्यांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. धने हे पचनाचं कार्य सुधारतं, पोटातील वायूचा नाश करतात हे धने. त्याचबरोबर हे काम उत्तेजक पण आहेत, छातीतला कप पण मोकळा करतात आणि ज्वर शामक ही धने आहेत. कोलेस्ट्रॉल शरीरातलं कमी करणारे हे धने आहेत. त्याचबरोबर हे जे जिरे आहेत याने आवश्यक आपल्या शरीराला जी ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक शर्कर आहे ती निर्माण करण्याचं काम करतं आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साह जाणवतो, तुम्हाला थकवा येत नाही, अशा पद्धतीचा हा उपाय आहे. हे उपाय तयार करण्यासाठी दोन्ही तुम्हाला सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. 1 वाटी जिरे आणि 1 वाटी धने. याचा तुम्ही चहा पण करून पिऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चम्मच तुम्हाला हे जेवणानंतर तुम्हाला खायचं आहे. त्यामुळे तुमचं पोट पण साफ होईल, पोटातला गॅस पण कमी होईल, त्याचबरोबर तुमच्या शरीरामधल्या नसा जे आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतील. असा हा सहज आणि साधा उपाय आहे, तुम्ही सहज करू शकता असा हा उपाय आहे. तर आपण याला कुठून घेऊया, याची पूड बनवायची आहे. दोन्ही सम प्रमाणामध्ये घेऊन पूड बनवायची आहे आणि ही पूड आपल्याला 1-1 चम्मच खायची आहे. जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी खडी साखर पण टाकू शकता. मी तुम्हाला इथं थोड्या प्रमाणामध्ये बनवून दाखवतो. अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे, सर्वांनी करावा असा हा उपाय आहे. याला कुठून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर याच्यामध्ये चवीसाठी खडी साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता. जेवणानंतर जो आपण बडीशेप वगैरे खातो त्यापेक्षा जर हे जर खाल्लं तर हे आपण आतल्या शरीराला अतिशय उपयुक्त असतं आणि याला वयाचं लिमिट नाही. लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण हा उपाय करू शकतात आणि याने शरीरातली उष्णता सुद्धा कमी होते. ज्याला उष्णतेचा त्रास आहे, लघवीमध्ये जळजळ होते, ते सुद्धा याने कमी होतं. हे पहा, अशा पद्धतीने हे चूर्ण आपलं तयार आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर तुम्ही थोडीशी खडी साखर सुद्धा वापरू शकता. हे जर तुम्ही जेवण केल्यानंतर 1-1 चम्मच सकाळी आणि संध्याकाळी जर खाल्लं तर तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल सुद्धा निघून जातं, पचन बिघाडीच्या जेवढ्या भी तुमच्या समस्या आहेत तेवढ्या निघून जातात. त्याचबरोबर काही माता भगिनींना मासिक पाळ्यामध्ये अंगावरून जास्त जाण्याची समस्या असते, ते सुद्धा यांनी पूर्णपणे नियंत्रणामध्ये येतं. त्याचबरोबर ज्यांना नेत्रविकार आहेत म्हणजे डोळ्यांची शक्ती कमी झालेली आहे अशांसाठी सुद्धा हे अतिशय गुणकारक असा हा उपाय आहे. अतिशय सोपा उपाय आहे, सर्वांच्या घरामध्ये असतो, आपण खातो सुद्धा, नेहमी रोज आपण आहारामध्ये वापरतो, पण ते भाजलेल्या स्वरूपात असतं. अशा पद्धतीनं जर तुम्ही औषध म्हणून त्याचा वापर केला तर हे अतिशय उपयुक्त आहे आणि 12 महिने तुम्ही हे उपाय करू शकता, याला काही बंधन नाही. पण तुम्हाला 2-4 दिवसांमध्येच त्याचा तुम्हाला फरक जाणवेल. अतिशय उपयुक्त उपाय आहे, अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हियर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.